आणि अहमदनगरमध्ये निलेश लंके यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे. बैठकीमध्ये आमदारकीचा राजीनामा देण्याबाबतचा निर्णय होणार असल्याचं कळतंय. या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांच्या भावना निलेश लंके जाणून घेणार आहेत आणि कार्यकर्त्यांसोबतच्या बैठकीनंतर निलेश लंके हे पत्रकार परिषद देखील घेणार आहेत. अहमदनगर दक्षिणमधून निलेश लंके हे शरद पवार गटाकडून लोकसभेच्या मैदानात उतरतील अशी चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळे सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके असा सामना रंगण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते. आणि आमदारकीचा राजीनामा द्यायचा की नाही यासंदर्भात निलेश लंके यांनी ही महत्वाची बैठक बोलावलेली आहे. या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करून दुपारी 4 वाजता निलेश लंके हे पत्रकार परिषद देखील घेणार आहेत. त्यामुळे निलेश लंके कोणता निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं आहे. दरम्यान अजित पवार गटात असलेले निलेश लंके हे राजीनामा देत शरद पवार गटामध्ये प्रवेश करतील. त्याची औपचारिकता केवळ बाकी आहे आणि त्यानंतर ते लोकसभेच्या मैदानात उतरतील अशी शक्यता देखील व्यक्त केली जाते.